नमस्कार, सक्सेस की या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर आपण विद्यार्थी किंवा पालक यापैकी कोणी असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे, कारण हा व्हिडिओ मी आज ऑनलाईन क्लासेसच्या संदर्भामध्ये बनवत आहे. यामध्ये म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, संसर्गामुळे जी परिस्थिती आपल्या देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, ज्या पद्धतीनं रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे, त्यामुळं अतिशय भयानक असं चित्र निर्माण झालंय. आणि त्याचं सर्वात जास्त म्हणजे नुकसान त्यामुळं आपल्या शिक्षण क्षेत्राचं झालेलं आहे. मागच्या वर्षीच्या परीक्षा देखील विद्यार्थ्यांच्या शासनाने या संसर्गामुळं स्थगित केलेल्या आहेत, कॅन्सल केलेल्या आहेत. आणि भविष्यात देखील आता शाळा कधी चालू होतील हे सांगता येत नाही. आणि जरी शाळा चालू झाल्या तरी देखील क्लासेसच्या संदर्भामध्ये मुलांना अडचणी राहू शकतात, कारण गर्दी होणे म्हणून शाळांपेक्षा क्लासला शासन उशिरा म्हणजे परवानगी देऊ शकतं क्लासेस घ्यायला ऑफलाईन. आणि म्हणून एवढ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचं काय, विद्यार्थी म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं तर खूपच मोठं नुकसान आहे, कारण म्हणजे जवळजवळ जे विद्यार्थी खूप मनापासून जीव लावून आतापासून ज्यांचं ध्येय हे 7वी 8वीला असताना ठरलेलं असतं आणि 11वी 12वीला जे सायन्स घेऊन आपलं करिअरच्या दिशेनं पुढे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल किंवा इतर कोणतंही क्षेत्र असेल जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी जी पायाभरणी ते 8वी 9वी 10वी पासून करतात, तर हा पाया भरत असताना जर इथं आता पुन्हा हे वर्ष वायला गेलं तर त्यामुळं पुन्हा अधिकच त्यांना अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून याचा मध्यम मार्ग आहे ऑनलाईन क्लासेस. आता जवळजवळ सर्वच ठिकाणी ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहेत, परंतु त्यापेक्षा वेगळा इफेक्टिव्ह असणारा ऑनलाईन क्लास आम्ही आपल्या पाल्यासाठी घेणार आहोत. यामध्ये काय काय सुविधा, काय काय म्हणजे वैशिष्ट्य आमच्या क्लासचे असतील या संदर्भात हा व्हिडिओ इथं आपण बनवलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला मुद्दा की बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून पुस्तकं चालू वर्षाचे घेतलेले नाही आहेत, त्यांना म्हणजे कारण परीक्षा झाल्या नाही तर मग पुढचे पुस्तकं घेण्यासाठी त्यांना तेवढा वेळ पण मिळालेला नाही आहे. लगेच एकानंतर एक लॉकडाऊन लागत गेले आणि आता संसर्गामुळे बाहेर पडायला देखील भीती वाटते. तर ई बाल भारती या वेबसाईटवरती शासनाने PDF मध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंतचे सर्व पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की ई बाल भारती या शासकीय वेबसाईटला व्हिजिट करून ते पुस्तकं तुम्ही डाउनलोड करू शकता. बर, त्यानंतर आता प्रत्येक गोष्टीला म्हणजे जर ती जरी पुस्तकं तुम्ही उपलब्ध केली असले तरी क्लासेस घेताना ते तुम्ही PDF कसं पाहणार आणि क्लास कोणत्या मोबाईलमध्ये पाहणार, ही एक अडचण आता विद्यार्थ्यांसमोर आहे. मग त्यामुळं इथं तुम्हाला या ठिकाणी क्लासेस करताना तुम्हाला पुस्तक हातात घ्यायची गरज पडणार नाहीये. इथं पुस्तक म्हणजे प्रश्न आणि उत्तर दोन्ही गोष्टी इथंच असतील. सध्या हे तुमच्या समोर जे पुस्तक मी इथं उघडलेलं आहे, इयत्ता 10वीचं इंग्रजी माध्यमाचं म्हणजे सेमीच्या विद्यार्थ्यांचं हे पुस्तक आहे आणि इथं तुम्हाला स्क्रीनवर अतिशय स्पष्ट दिसतंय. जर मी आता फळ्यावर व्हिडिओ शिकवत असतो तर मला एक तर प्रश्न पूर्ण लिहावा लागला असता, फळ्यावर मग त्यासाठी मला प्रश्नाला अर्धा फळा तिथं जागा लागली असती आणि मुलांना तोच प्रश्न मोबाईलमध्ये पाहण्यासाठी पुन्हा व्हिडिओ ऑफ करून PDFचं पुस्तक उघडावं लागलं असतं, अशा अडचणी तिथं निर्माण होण्याची शक्यता आहे. मग ही अडचण तुम्हाला इथं राहणार नाही आहे, इथंच पुस्तक आणि म्हणजे प्रश्न आणि उत्तर सगळे तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी आता हे पुस्तक जरी माझ्यासमोर असलं तरी मला संपूर्ण पुस्तक चाळत बसायची इथे गरज नाही आहे. मला समजा हे तिसरं उदाहरण मुलांना सोडून द्यायचं असेल तर अशा प्रकारचे आधुनिक सॉफ्टवेअर आम्ही या ठिकाणी क्लासेससाठी निवडलेले आहेत, ते विकत घेतलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा पुरवता यावी. त्यातली पहिली सुविधा त्यांच्यासाठी ही असेल की त्यांना इथं स्क्रीनवरती अगदी स्पष्ट अक्षरामध्ये दिसत आहे प्रश्न आणि उत्तर दोन्ही पण. नंबर 2, त्यांना आवाज एकदम स्पष्ट जाणार आहे जसं तुम्ही आता ऐकता आहात त्याच पद्धतीनं त्यांना ऐकायला जाणार आहे, परत परत मला त्याच त्याच गोष्टी सांगायची गरज नाही आहे. आणि जर मला हा तिसरा प्रश्न सोडवायचा असेल तर अशा प्रकारे मला फक्त तो प्रश्न इथं घ्यायचा आहे, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो प्रश्न इथं घेतला जातो आणि विद्यार्थ्यांना डोळ्यावर
पांढरी स्क्रीन सारखी चमकून त्यांना, कारण आता 3-4 तास 5 तास मोबाईलवर जर त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर सारख्या पांढऱ्या स्क्रीननं त्यांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते, आणि म्हणून इथं आम्ही ब्लॅक स्क्रीन इथं वापरू शकतो. याचा कलर अजून मला डार्क सुद्धा करता येतो, आणि गरज असेल तर अशा पद्धतीने मी ठेवू शकतो. आणि इथं मग असं इथं समजा मी कोणतंही उदाहरण इथं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना कमी जास्त अक्षरामध्ये कमी जास्त फॉन्ट करून इथं मला सोडवता येतात. हे गणित मी कसं सोडवणार आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच, त्याचा व्हिडिओच आहे माझ्याकडे. आणि हे पूर्ण इथं असं मी जर समजा गणित सोडलेलं असेल तर ते पूर्ण इरेज सुद्धा मला या ठिकाणी करता येत आहे, आणि गेलेला भाग सुद्धा मला इथं वापस आणता येतो. म्हणजे पूर्ण इरेज केल्यानंतर जर मी एखादा विद्यार्थी जर मला म्हटला की सर मला एक मुद्दा त्यातला अजून क्लिअर करायचा होता, तर मी त्यांना या ठिकाणी क्लिअर करून दाखवू शकतो. आता हे झालं बीजगणिताच्या संदर्भामध्ये. हे सगळं करायला मला सेकंदाचा पण वेळ लागत नाहीये. त्यानंतर भूमितीच्या म्हणजे जॉमेट्रीच्या संदर्भामध्ये खास करून विद्यार्थ्यांचा अभ्यास हा आकृत्यांवरून होत असतो, आणि जॉमेट्रीमध्ये आकृत्याच बोलत असतात, अभ्यास त्यावरच डिपेंड असतो. आकृत्या प्रॉपर काढणं हे एक चॅलेंज असतं. फळ्यावर अशा प्रकारच्या आकृत्या हुबेहूब जर काढल्या तरच त्यातनं आपण व्यवस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. मग या सगळ्या आकृत्या अचूक इथं मला घेता येतात, आणि जेवढं झूम करून मला त्यांना आकृत्यांमध्ये इथं स्पष्टीकरण द्यायचं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कलरच्या आणि पेनच्या माध्यमातून इथं देऊ शकतो. हा या ठिकाणी जर मला समजा कोणांची एकरूपता दाखवायची आहे, हे रेषाखंड एकरूप आहे तिथं, यांना सारखं चिन्ह घेऊन दाखवायचं असेल तर अशा प्रकारे मी इथं या आकृत्यांना स्पष्टतेनं दाखवू शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. ही अडचणी इथे येणार नाहीये. म्हणजे लिहिण्याच्या आणि ऐकण्याच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टता. सगळ्यात चांगले सॉफ्टवेअर आम्ही आतापर्यंत सर्च करत होतो ते निवडूनच आम्ही हा कोर्स या ठिकाणी रन करत आहोत. आणि हे त्यानंतर आता हे पुस्तकांचं झालेलं आहे. अनेकदा काय असतं की पुस्तकांमध्ये ज्यावेळेस आता मी सुद्धा मागच्या साधारणतः 16 वर्षापासून क्लासेस घेतोय, सातत्यानं 16 वर्षापासून क्लास घेत असताना फळ्यावर शिकवताना काही मर्यादा इथे येत असतात की समजा पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या फळ्यावर आम्ही घेताना घेतो पण त्यामध्ये काही उदाहरणं मग कमी समावेश केलेला जातो. म्हणजे इथं जर समजा ए बी सी हे 3 संच इथं दिलेले, 3 सेट दिलेले, तर मी एखाद्या वेळेस ए आणि बीच फळ्यावर लिहिताना लिहू शकतो, कारण फळ्यावर लिहिताना पुन्हा अडचण येते. मला इथं लिहिण्याची काही कुठली अडचण इथं भासणार नाहीये. मला फक्त त्यांना ते महत्वाचे मुद्दे त्यांच्या समोर घेऊन इथं क्लिअर करायचं आहे. हा इथं लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथडनं सेट कसा लिहायचा आहे आणि तो सेट रूल मेथडनं कसा लिहायचा आहे यातला डिफरन्स इथं दाखवलेला आहे. हे सगळं मला या ठिकाणी व्यवस्थित त्यांना क्लिअर करून दाखवता येऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ काय, पुस्तकामधल्या छोट्या छोट्या मुद्द्यांना सुद्धा विद्यार्थ्यांना क्लिअर करून देणं अत्यंत आवश्यक असतं. वास्तविक जेव्हा आम्ही फळ्यावर शिकवत असतो त्यावेळेस सुद्धा आम्ही हे करतोच, परंतु उदाहरणांची संख्या थोडी असते. साधारणतः आम्ही 3 पैकी 2 उदाहरणं घेऊ शकतो किंवा 1 उदाहरण घेऊ शकतो, कारण तिथं वेळेचा म्हणजे हे सगळं करायला लिहायला जास्त वेळ जातो आणि गणित विषय शिकवायलाच मुळात जास्त वेळ लागतो, आणि म्हणून तिथं उदाहरणांची संख्या कमी असू शकते. इथं मात्र डिटेलमध्ये कमी वेळामध्ये अधिक चांगले मुद्दे क्लिअर करून देणं शक्य होऊ शकतं. त्यानंतर आता हे सगळे चॅप्टर आम्ही शिकवल्यानंतर मुलांना प्रत्येक चॅप्टरवर एक टेस्ट आम्ही घेणार आहोत, आणि ती टेस्ट तुम्हाला PDF मध्ये म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा CBSEच्या बोर्डाने ज्या पद्धतीचा पॅटर्न परीक्षेचा ठेवलेला असेल त्या पॅटर्ननुसार आम्ही इथं पेपर त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक चॅप्टरवरती एक टेस्ट आम्ही इथं घेणार आहोत, आणि ही टेस्ट तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळेल. जर तुम्ही क्लास जॉईन केले तर तुमचा नंबर व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केला जाईल आणि त्या ग्रुपवरती ही PDF मधले तुम्हाला क्वेश्चन पेपर तिथं पुरवल्या जातील आणि ते विद्यार्थ्यांकडून व्यवस्थित सोडून घेतल्या जातील. प्रत्येक चॅप्टरवर 20 मार्काची एक टेस्ट आम्ही
पुरवणार आहोत। त्यानंतर पुन्हा ज्योमेट्रीसाठी देखील असं व्यवस्थित दाखवत्या। इथं पहा, शासनाने नवीन अभ्यासक्रमानुसार अल्टरनेटिव्ह प्रश्नांचा समावेश केलेला आहे, तर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह प्रश्न इथं पाहायला मिळतील। त्यानंतर ऍक्टिव्हिटीज सुद्धा दिलेल्या आहेत, तर त्या ऍक्टिव्हिटींचा इथं तुम्हाला व्यवस्थित दिलेल्या आहेत। तयार अशा प्रकारच्या तयार केलेल्या प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत घटक चाचणीसाठी पुरवल्या जातील। त्यानंतर बोर्ड पॅटर्न प्रमाणेच, म्हणजे शासनाने जे आता नवीन पॅटर्न आणलेला आहे त्यानुसार, त्या अगोदर तुम्हाला हा प्रत्येक चॅप्टरवर इथं नोट्स सुद्धा पुरवले जातील। नोट्स आणि चॅप्टर समरी जे आहे, आता पहा हा 10वीचा फर्स्ट चॅप्टर आहे, त्याच्यावर ही प्रश्नपत्रिका आहे आणि त्या चॅप्टरच्या संदर्भामध्ये इथं नोट्स मी काढलेल्या आहेत, ज्या नोट्स तुम्हाला प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेटली PDF फॉर्ममध्ये नोट्स ग्रुपवरती टाकल्या जातील। यामध्ये काय आहे, नोट्स आणि चॅप्टर समरी, मुलं काय करतात चॅप्टरचं रिव्हिजन खूप कमी करतात आणि मग त्यामुळं सरावाअभाव त्यांना पूर्ण चॅप्टर लक्षात ठेवणं अवघड जातं, परीक्षेला ऐनवेळी गोंधळ होतो, कारण सगळा अभ्यासक्रम परीक्षेला येत असल्यानं समराईज अभ्यास करावा लागतो, पण त्यावेळेस त्यांना समजत नाही। आणि म्हणून मी इथं काय केलंय, नोट्स आणि चॅप्टर समरी दोन्हींचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे। महत्वाचे मुद्दे या नोट्समध्ये तुम्हाला मिळतील आणि त्याचबरोबर चॅप्टर समरी म्हणजे प्रत्येक प्रकारचं एक उदाहरण इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला या क्लासेसच्या माध्यमातून, हे सगळं व्यवस्थित डायग्रामच्या माध्यमातून मी इथं तुम्हाला त्या नोट्समध्ये दिलेलं असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, हे असं प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला स्पेसिफिक नोट्स, आता इथे पहा वर्ड प्रॉब्लेम्स जे आहेत हे सॉल्व करण्यासाठी पहा, वर्ड रिलेटेड म्हणजे या ठिकाणी पहा, इथं आपल्याला मीनिंग ऑफ वर्ड्स युझिंग इन ऍप्लिकेशन्स, म्हणजे जे शब्द ऍप्लिकेशन सोडवताना, शाब्दिक उदाहरणं सोडवताना वापरले जातात, त्या शब्दांचे अर्थ इथं नोट्समध्ये, ते कोणत्या क्रियासाठी घेतले जातात, हे सगळं या ठिकाणी व्यवस्थित मुलांसाठी करून दिलेलं आहे। आणि कशा प्रकारे शाब्दिक उदाहरण, गणिताचं शाब्दिक उदाहरण सोडवताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात, त्यासाठी हा फ्लो चार्ट इथं तयार केलेला आहे, ज्या माध्यमातून त्यांना हे सगळं व्यवस्थित समजू शकतं। त्यानंतर पहा, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे पहा, प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट असेल, प्रत्येक चॅप्टरवर नोट्स मिळणार आहेत, त्यानंतर तुम्हाला इथं ज्या सराव मिड टर्मच्या आणि सरावचे जे पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत। तर इथं बघूया आपण सरावसाठीचे जे पेपर आहेत, सरावसाठी शासनाने जे ठरवून दिलेला पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला इथं अल्जेब्रा आणि ज्योमेट्रीच्या जवळजवळ तीन तीन पेपर मी इथं पुरवणार आहे, तीन तीन पेपर ज्यामधून तुम्हाला परीक्षेला नक्कीच काही प्रश्न उतरतील। अगदी सिस्टमॅटिक पद्धतशीर केलेले हे पेपर आहेत, स्वतः मी DTP करून हे बनवलेले पेपर आहेत, कुठेही आम्ही बाहेर म्हणजे इतर व्यावसायिक लोकांकडून हे बनवून घेतलेले नाही आहेत किंवा कोणाचे कॉपी पेस्ट केलेले नाही आहेत। हे आम्ही तीन तीन पेपर विद्यार्थ्यांना देणार आहोत सरावसाठी, त्यानंतर मिड टर्मसाठी त्यांना एक एक पेपर याच पद्धतीने देणार आहोत, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारचे हॉट्स क्वेश्चन, म्हणजे 10वीच्या गणित विषयाला पुस्तकाबाहेरचे काही प्रश्न, शेवटच्या प्रश्नामध्ये 4 आणि 4 8 8 मार्कासाठी इथं विचारले जातात, म्हणजे एकंदरीत म्हणजे अल्जेब्रा आणि ज्योमेट्रीसाठी जे हॉट्स क्वेश्चन आहेत प्रत्येक चॅप्टरनुसार इथं मी 20 ते 25 प्रश्नांचा समावेश केलेला आहे, आणि ह्या हॉट्स क्वेश्चन्सची PDF सुद्धा त्यांना ग्रुपवर मिळणार आहे, आणि त्यामध्ये जर त्यांना अडचणी आल्या आणि ऑनलाईन क्लास जर आपण लावलेला असेल तर हे सगळे प्रश्न त्या क्लासमध्ये सोडून घेतल्या जातील आणि याच्या PDF सुद्धा तुम्हाला विथ सोल्युशन पुरवल्या जातील। म्हणजे एकंदरीत अतिशय सुनियोजित सुव्यवस्थित ऑनलाइन क्लास या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। हे अल्जेब्राचा पेपर आहे हा, आणि ज्योमेट्रीचाही पेपर यामध्ये मी घेतलेला आहे, या ठिकाणी ज्योमेट्रीसाठी सिमिलॅरिटी, हा तर
हा ज्योमेट्रीचा पेपर आहे. अतिशय व्यवस्थित आकृत्या वगैरे दिलेल्या पॅटर्नप्रमाणे हे सगळे पेपर तुम्हाला इथे मिळणार आहेत. प्रश्नांची सुद्धा जे व्हॅल्युएशन असते, म्हणजे 1 मार्काचा प्रश्न हा तिथंच तुम्हाला समाविष्ट केला जाईल. 2 मार्काचे, 3 मार्काचे आणि 4 मार्काचे प्रश्न हे सगळं व्यवस्थित तुम्हाला पाहायला मिळेल. कारण साधारणतः 16-17 वर्षाचा अनुभव मला या शिकवण्याचा आणि पेपरच्या संदर्भातला आहे. अनेकदा बोर्डाला जे काही उदाहरणं येतात त्या संदर्भामध्ये दिलेला गेस, विद्यार्थ्यांना लिहून दिलेला जो गेस असतो परीक्षेच्या वेळेस, तोही व्यवस्थित आमचा उतरत असतो. याचाही फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे, म्हणजे या ठिकाणी पहा, विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यासक्रम एक तर पॉईंट टू पॉईंट शिकवल्या जाईल. तिथं कुठेही पॉईंटमध्ये काटछाट कमी जास्त होणार नाही. सगळे उदाहरणं स्पष्ट आवाजात, स्पष्ट अक्षरात त्यांना पाहायला शिकायला मिळतील. त्यानंतर प्रत्येक चॅप्टरवर एक टेस्ट आम्ही इथं समाविष्ट केलेली असेल. प्रत्येक चॅप्टरवर नोट्स मिळणार आहेत. त्यानंतर मिड टर्मचा एक पेपर आणि सरावचे 3 पेपर आणि हॉट्स क्वेश्चन जे आहे चॅप्टर वाईज. हॉट्स क्वेश्चन मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. काही ठराविक पुस्तकंच तिथं असतात, परंतु ते क्रिटिकल लँग्वेजमध्ये असल्यामुळं तुम्हाला ते पुस्तकं विद्यार्थ्यांना विकत जरी आणले तरी ते सोल्युशन समजून घेणं जरा अवघड असतं. आणि मग खऱ्या अर्थानं चौथा म्हणजे शेवटचा जो प्रश्न इथं दिलेला आहे तो हॉट्सवरच डिपेंड असतो. तर त्यामुळं त्या प्रश्नाची तयारी सुद्धा इथं व्यवस्थित करून घेतल्या जाईल. आणि रोजचा जो व्हिडिओ असेल तो कशाप्रकारे विद्यार्थ्यांना इथं पाहायला मिळेल तिथं आपण त्याचं एक डेमो इथं पाहू शकतो. आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओ सक्सेस की या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत तुम्ही पाहिलेले आहेतच. अजून तुम्ही चॅनलला जाऊन सर्च करून पुन्हाही व्हिडिओ जास्त प्रकारे शोधू शकता, बघू शकता. शिकवण्याची पद्धती कशी आहे, कशाप्रकारे पॉईंट विद्यार्थ्यांना क्लिअर करून दिल्या जातात हे सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ आहेच आहे. या ठिकाणी मी आता माईक ऑन केल्यामुळं व्हिडिओचा आवाज तुम्हाला मात्र येणार नाही, फक्त इथं स्क्रीन दिसते. जर मी या व्हिडिओचा आवाज इथं ऑन केला तर मला माईक माझा ऑफ करावा लागेल. तर हे सगळं तुम्हाला चॅनलवरती माझ्या पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ, जवळपास 200+ व्हिडिओ चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. आत्तापर्यंत 10वीचा जवळपासचा 50% सिलेबस मी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे आणि तोही तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. जरी तुम्ही क्लास नाही लावले तर तिथं तुम्हाला ते उदाहरणं सगळे पाहायला मिळू शकतात. परंतु तिथं काय आहे, यूट्यूबवरती वेगवेगळ्या ॲड्स व्हिडिओच्या माध्यमात मध्ये लागत असतात. ॲडमुळे एक लिंक तुटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर तुम्हाला तिथं मिळणार नाही आहेत. सराव पेपर, हॉट्स क्वेश्चन विथ सोल्युशन ते तुम्हाला मिळणार नाही आहेत. त्याचबरोबर कोणा म्हणजे पर्सनल जे तुमचे डाऊट्स असतील ते तुम्हाला तिथं क्लिअर करू शकणार नाही आहे मी. इथं तुम्हाला क्लासमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये जे काही डाऊट्स आहे, चॅप्टर शिकवल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे कोणताही पिरियड लेक्चर झाल्यानंतर त्या लेक्चरचे शेवटचे 10 मिनिटं डाऊट क्लिअरिंगसाठी ठेवलेले असतील. त्यामध्ये ज्यांना अडचणी आल्या ते विद्यार्थी तिथं विचारू शकतील. तर अशा प्रकारचा ऑनलाईन अत्याधुनिक असा क्लास तुमच्या विद्यार्थ्यांसाठी पाल्यांसाठी आम्ही म्हणजे घेऊन आलो आहोत. ही सेवा आपल्यासमोर म्हणजे सादर करताना, आपल्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला ही सेवा देत असताना आनंद होतो आहे. आणि विशेषतः ऑनलाईन जरी असले तरी अतिशय भरपूर विद्यार्थी आम्ही बॅचला घेणार आहोत असा काही प्रकार होणार नाही. फक्त 35 विद्यार्थ्यांची एक बॅच मी करणार आहे. सेमीच्या 35 विद्यार्थ्यांसाठी, मराठी माध्यमाच्या 35 विद्यार्थ्यांसाठी आणि CBSEच्या 35 विद्यार्थ्यांसाठी. हा, आता यामध्ये काही महत्वाचे मुद्दे अजून क्लिअर करायचे राहिलेत. विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असला तरी ते विद्यार्थी ऑनलाईन क्लास नियमित करू शकतात. कारण त्यांची ही बॅच ही संपूर्ण वर्षासाठी ऑनलाईनच असेल. एक ठराविक दिवसातला वेळ त्यांना दिला जाईल, त्या वेळेमध्ये त्यांना शिकवल्या जाईल. आणि त्यांच्याकडून मग जे काही एक्स्ट्रा क्वेश्चन त्यांचे सोडून घ्यायचे आहेत, टेस्ट वगैरे घ्यायचे आहेत, हे सगळं ऑनलाईन माध्यमातून करून घेतल्या जाईल. म्हणजे हे पेपर देऊन ते सुद्धा ऑनलाईन माध्यमातून सोडून घेतल्या जातील. तर हे सगळं व्यवस्थित होणार आहे. विद्यार्थी कोणत्याही शहरातला असला, कोणत्याही गावातला असला, साध्या खेड्यातला असला तरी सुद्धा तो ऑनलाईन क्लास जॉईन करू शकतो.
जेव्हा 10वीची परीक्षा होईल तेव्हाच हा ऑनलाईन क्लास थांबणार आहे, तोपर्यंत कंटिन्यू चालू राहू शकतो। आणि यामध्ये कोणकोणत्या माध्यमाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, तर आधी सांगितल्या पद्धतीनं CBSEचे विद्यार्थी 9वी 10वीचे, मराठी माध्यमाचे, सेमी माध्यमाचे आणि इंग्रजी माध्यमाचे। फक्त 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे क्लासच फक्त आम्ही ऑनलाईन सध्या घेत आहोत, बाकी विद्यार्थ्यांचा आम्ही नंतर विचार करू शकतो। तर यामुळं असं काही लिमिटेशन नाही आहे, सातत्यानं हा क्लास चालणार आहेच, आम्ही घेणारच आहोत। सध्या आमच्या लोकलच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आम्ही ऑनलाईन क्लास 1 महिन्यापासून दररोज घेतोय, त्यांना कुठली अडचण नाही। जवळपास 3-3 चॅप्टर त्यांचे कव्हर झालेले आहेत, परंतु काही विद्यार्थी आणि पालकांची मला काही फोन आले होते की तुम्ही सुद्धा ऑनलाईन क्लास आमच्या विद्यार्थ्यांचे घ्या, आणि म्हणून ही इतर बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी मी ही सुविधा इथे आपल्या समोर उपलब्ध करून देत आहे। आणि ही सुविधा आपल्याला देत असताना आम्हाला अत्यंत आनंदच होत आहे। आणि या क्लाससाठी तुम्ही संपर्क करायचा आहे, माझा हा मोबाईल नंबर, यावर तुम्ही कॉल करून इथं संपर्क करू शकता आणि अजून डिटेल्स तुम्ही विचारू शकता। तर इथं मोबाईल नंबर आपल्याला देतो आहे 86 68 85 12 78। तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि ऑनलाईन क्लासेसच्या संदर्भामध्ये माहिती मिळवू शकता। आपल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी फीसमध्ये जास्तीत जास्त आणि चांगला सुव्यवस्थित अभ्यासक्रम शिकवण्याचा आमचा मानस आहे। आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिला, धन्यवाद। आपल्या जर कोणी पाहिले असेल तर नक्कीच संपर्क करा, आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला आणि आपल्या परिचित तुमच्या नात्यामधील किंवा मित्रामधील कुणाला वाटलं की त्यांचं कोणी विद्यार्थी आहे 9वी 10वीला आणि त्यांना सुद्धा ऑनलाईन क्लासची गरज आहे, तिथं त्यांना पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। धन्यवाद।